नमस्कार मी श्री सुशील अनंत म्हात्रे संचालक म्हात्रे क्लासेस पेजारी अलीबा आज आपण पॉइंट बघणार आहोत स्क्रीनिंग इफेक्ट त्यालाच म्हणतो आपण शिल्डिंग इफेक्ट मग स्क्रीनिंग इफेक्ट काय आहे शिल्डिंग इफेक्ट का आहे साध्या भाषेमध्ये बघा ज्या ॲटममध्ये मल्टी इलेक्ट्रॉन असतात त्या ॲटममध्ये आतमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते बाहेरच्या इलेक्ट्रॉनला इफेक्ट करतात आणि त्या इफेक्ट जो दाखवता हो त्या इफेक्टला म्हणतो आपण स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट पुन्हा बघा आतल्या इलेक्ट्रॉनचा बाहेरच्या इलेक्ट्रॉनवर जो इफेक्ट होतो त्याला म्हणतो आपण स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट मग ते आतले इलेक्ट्रॉन काय करतात तर आतले इलेक्ट्रॉन न्यूक्लियसचा जो ॲट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो आउटरमोस इलेक्ट्रॉनपर्यंत जाण्यापासून प्रिव्हेंट करतात न्यूक्लियस कोणाला अट्रैक्ट करेल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला मग तो जो फोर्स आहे तो जाऊन देत नाही तो प्रिवेंट करतात कोण बोला आतले इलेक्ट्रॉन आतल्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स पुन्हा बघा आतल्या इलेक्ट्रॉनचा बाहेरच्या इलेक्ट्रॉनवर जो इफेक्ट होतो त्याला म्हणतो स्क्रीनिंग इफेक्ट दुसरं वाक्य आतले इलेक्ट्रॉन काय करतात आतल्या शेलमधले इलेक्ट्रॉन काय करतात न्यूक्लिअसचा ॲट्रॅक्टिव्ह जो फोर्स आहे तो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनपर्यंत जाऊन देत नाही ते प्रिव्हेंट करतात ते मध्ये अडथळा म्हणून उभे राहतात दे ॲक्सॲच का बोला स्क्रीन ऑर शील्ड कशामध्ये बिटवीन न्युक्लियर ॲट्रॅक्शन आणि शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन त्याला म्हणतो आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि हा त्यामुळे जो इफेक्ट होतो त्या इफेक्टला म्हणतो आपण का बोला स्क्रीनिंग इफेक्ट फायनल बघा पहिलं वाक्य ज्या ॲटममध्ये अनेक इलेक्ट्रॉन असतात त्या ॲटममध्ये आतले इलेक्ट्रॉन बाहेरच्या इलेक्ट्रॉनवर जो इफेक्ट देतात त्याला म्हणतो आपण स्क्रीनिंग इफेक्ट मग आतले इलेक्ट्रॉन काय करतात तो न्युक्लियसचा चार्ज शेवटच्या इलेक्ट्रॉनपर्यंत जाऊन देत नाही तेमध्ये स्क अडथळा निर्माण करतात स्क्रीन म्हणून फॉर्म होतात किंवा शिल्ड म्हणून राहतात आणि तो जो इफेक्ट आहे त्याला काय म्हणतो आपण बोला स्क्रीनिंग इफेक्ट ऑर शिल्डिंग इफेक्ट आता एक्झाम्पल बघा पोटॅशियम नाईन्टीन पोटॅशियम के त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बोला नाईन्टीन त्याचा इलेक्ट्रॉनिक कन्फ्युशन काय बोला वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स आणि फोर एस वन याच्यामध्ये ही पहिली कक्षा पहिली शेल ही दुसरी शेल ही तिसरी शेल आणि ही चौथी शेल याच्यामध्ये इठ्याच काय बोला फोर शेल मग बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन कोण आहे बोला हा एक इलेक्ट्रॉन आहे या इलेक्ट्रॉनला कोण अट्रॅक्ट करेल न्यूक्लियस अट्रॅक्ट करेल पण त्या अट्रॅक्शनला प्रिव्हेंट कोण करेल बोला ही पहिली कक्षा ही दुसरी कक्षा आणि ही तिसरी कक्षा त्याला प्रिव्हेंट करेल पुन्हा बघा चौथ्या कक्षेमध्ये कोण जो इलेक्ट्रॉन असेल त्या त्याला कोण अट्रॅक्ट करेल न्यूक्लियस पण त्याच्यामध्ये अडथळा कोण आणणारा ही पहिली आतली कक्षा ही दुसरी आतली कक्षा आणि ही तिसरी कक्षा नाही का बोला व्हॅलनशियल इलेक्ट्रॉन आहे व्हॅलनशियल इलेक्ट्रॉन्स आर शिल्डेड बाय कोण बोला थ्री इनर शेल म्हणजे कुठले बोला फर्स्ट शेल सेकंड शेल आणि थर्ड शेल आणि म्हणजे इथपर्यंत तो काय बोला न्यूक्लिअरचा चार्ज जास्त पोचून देत नाही ते शिल्ड म्हणून ऍक्ट होतात आणि त्या ता इफेक्टला म्हणतो आपण शिल्डिंग इफेक्ट फायनल बघा मल्टी इलेक्ट्रॉन आयटममध्ये आतल्या इलेक्ट्रॉनचा बाहेरच्या इलेक्ट्रॉनवर जो इफेक्ट होतो त्याला म्हणतो शिल्डिंग इफेक्ट आतले इलेक्ट्रॉन काय करतात न्यूक्लिअरचा पॉझिटिव्ह चार्ज शेवटच्या इलेक्ट्रॉनपर्यंत जाऊन देत नाही ते मध्ये अडथळा म्हणून उभे राहतात ते शिल्ड म्हणून राहतात आणि त्या इफेक्टला काय म्हणतो बोला आपण शिल्डिंग इफेक्ट पोटॅशियम किती बोला एकोणीस वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू थ्री पी सिक्स फोर एस वन पहिली कक्षा दुसरी कक्षा तिसरी कक्षा ही आउटर शेल म्हणजे व्हॅलनशील व्हॅलनशीलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे त्याला कोण अट्रॅक्ट करणार न्यूक्लियस पण मध्ये हे पहिली कक्षा दुसरी कक्षा आणि तिसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन त्याला अडथळा निर्माण करतील दे ॲक्सॅच काय बोला शिल्ड दॅट इफेक्ट इज कॉल्ड ॲट शिल्डिंग इफेक्ट या इथं आपला पॉईंट संपलेला आहे इथं आपण थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा शिकवणं एकदम सुंदर आहे सहज कळणारा आहे साध्या भाषेमध्ये आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचलं पाहिजे इथं मी थांबतो पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊ